राशि रत्न बेचने आए दो अज्ञात आरोपियों ने दो महिलाओं को ग्रह के ग्रहण का डर दिखाकर उनके सोने चांदी के गहनों पर हाथ साफ करने की घटना अशी पुलिस थाना अंतर्गत सामने आई है। आरोपियों ने कुल 2,37,000 रुपए की धोखाधड़ी अशी थाने में मामला दर्ज किया गया। प्राप्त जानकारी के अनुसार सुबह करीब 8 बजे ताजनगर निवासी नीलोफर नासिर खान की अंदाजन 35 से 36 वर्ष के दो युवक आए। उन्होंने बताया कि वे राशि के अनुसार रत्न बेचते हैं। दोनों ने नीलोफर को बातों में उलझा कर कहा कि उनके पीछे ग्रहण लगा है जिससे जीवन में कठिनाइयां चल रही है जो आगे और बढ़ेगी। नीलोफर डर गई और उनके झांसे में आ गई। नीलोफर का डर देखकर आरोपियों ने कहा कि वे अपने सारे गहने एक कपड़े में बांधकर एक पोटली में मिट्टी के बर्तन में रख दे। इन गहनों की कीमत 78 लाख रुपए थी। नीलोफर ने ऐसा ही किया। इसके बाद आरोपियों ने उसी मटके में वैसा की एक पोटली नीलोफर को देकर कहा कि इसे अपने कमर में बांध ले और दोनों आरोपी वहां से चले गए। कल फिरियादी नावे नीलोफर नासिर खान व 28 वर्ष राणा ताजनगर गली नंबर 3 यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे की मागील 5-6 दिवसापासून त्यांच्या घरी 2 इसम येत आहेत आणि त्यांच्या घरी काही राशी भविष्य वगैरे बघतो म्हणून त्यांना सांगितलं आणि यावरून त्यांनी तुमच्या मागे जे काही त्रास आहे ते दूर होण्यासाठी त्यांच्या घरचे सोन्याचे दागिने मागितले आणि ते सोन्याचे दागिने त्यांनी एका लहान मडक्यामध्ये बांधून त्याच्यावर कपडा बांधून त्यांना देऊन सांगितलं का तुम्ही रोज कमरेला बांधून झोपत जा म्हणून आणि तसेच प्रकारे त्यांचे एक परिचित आहेत मीरा राजू तरकेल ह्या सिरसपेठला राहतात। त्यांना सुद्धा सांगितलं असल्याने त्यांनीही आपले दागिने आणलेले होते आणि त्यांनी काल जेव्हा हे लोक निघून गेले त्यानंतर सायंकाळच्या वेळेस त्यांनी जेव्हा हे मडके दोन्ही उघडून पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये जे सोन्याचे दागिने होते ते दागिने नसून त्याच्यामध्ये फक्त कंकर होते। त्यावरून त्यांना लक्षात आलं की त्यांची फसवणूक झालेली आहे। अशा प्रकारे फिर्यादीचे 26 ग्रामचे सोन्याचे दागिने आहेत आणि त्यांचे जे परिचित आहेत त्यांचे 53 ग्रामचे सोन्याचे दागिने आहेत। असं एकूण 2,37,000 रुपयाचे दागिन्याची त्यांची फसवणूक झालेली आहे। त्यांच्या फिर्यादीच्या रिपोर्टवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही पुढील तपास करीत आहोत। जब दोनों वहां से चले गए तो नीलोफर ने वह पोटली खोलकर देखी तो उसमें पत्थर थी। अपने साथ हुई धोखाधड़ी का पता चलते ही अशी पुलिस में शिकायत दर्ज कराई। थाने में सिरसपेट निवासी मीरा तुरकेल के साथ भी हुआ। आरोपियों ने उनके 1,59,000 रुपए के गहने गायब कर दिए। पुलिस ने दोनों अज्ञात आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जाँच शुरू कर दी है। कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख, BC News नागपुर।